नमस्कार, स्वागत आहे तुमचं। आज आपण बनवणार आहोत मुगाची खिचडी। त्याच्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे, एक वाटी बासमती तांदूळ, दोन बारीक चिरलेले उभे चिरलेले कांदे, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, जिरं मोहरी आणि मिरची, लाल मिरची। तर आता आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि अर्धा तासासाठी ठेवायचे। हे बघा, तांदूळ मी आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतले। आता अर्धा तासासाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजून द्यायचे। आता आपला अर्धा तास झालेला आहे। आता आपल्याला ही डाळ आणि तांदूळ कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला 6 वाट्या पाणी घालायचे। एक चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि याच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बघा, 3 शिट्ट्या आपण काढलेल्या आहेत आणि मुगाची खिचडी चांगली शिजलेली आहे। आता आपण फोडणी देऊया। मी 3 चमचे तेल घेते। आता तेल तापले, आपण जिरं आणि मोहरी घालूया, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि आता कांदा। या कांद्याचा रंग बदलून देऊया। आता हे बघा, आपल्या कांद्याचा कलर बदललाय। आता आपण त्याच्यात खिचडी घालूया, मुगाची खिचडी। आता आपण 2 मिनिटं चांगले मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे। त्यात आता कोथिंबीर घालूया आणि चांगले मिक्स करून घेऊया। कोथिंबीर थोडी आपल्याला जास्त घालायची आहे। आता आपल्याला 2 चमचे तूप घालायचे। आपण तडका बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घेतलंय। त्यात थोडी जिरं घालूया आणि गॅस बंद करूया। 4 ते 5 मिरच्या, लाल मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट। आता मी गॅस बंद केलाय। आपली मुगाची खिचडी तयार आहे।